पुढे पुढे घ्या माताजी हा ह्याच्या हे ऍक्च्युली ह्यांचं आहे ना दुसऱ्या माताजी आपल्या ड्रायव्हरच नाही का आलं हा हा हे पुढे हे पण पुढे चला तुम्ही हा ह्याच्या पुढे आपण पुढे होतो ओके हा ह्याच्या पण पुढे जा ठीक आहे माताजी आपली ड्रायव्हरच घ्यायला हवं हो होतं ठीक आहे आता आपण इथे बघा हा बाळानो शिक तुम्हाला मी म्हटलं ना की भगवान भगवान या शब्दाचा अर्थ काय षड ऐश्वर्यानी युक्त हा मग तुम्ही म्हणणार ना की आम्हाला का दिसत नाहीत आपल्याला असं वाटतं ना की म्हणजे का दिसत नाहीत आपल्याला कृष्ण कृष्ण तर खूप लांबची गोष्ट आहे कोणच दिसत नाही आम्हाला देव का दिसत नाही तर त्याला कारण आहे आपलं शरीर हे आपली इंद्रिय आहेत ना म्हणजे आपण आपल्याला दिसतं ऐकू येतं आपण चव घेतो स्पर्श कळतात हा तर ही जी आपली इंद्रिय आहेत ना ही अपूर्ण इंद्रिय हम्म आता ह्याच्या आधीचे एक फोटो होता आहे का मग फक्त मग आता जी एक स्लाइड मागे घ्या आता तुम्ही खिडकीतून वगैरे नाही नाही थांबा हा पुढची ही पुढची घ्या आहे ना म्हणजे पुढची घ्या हा तर आता तुम्ही खिडकीतून तु नाही ही पोपट आहे तीच असू दे असं बघितलं तू बाहेर तर तुम्हाला लांब पर्यंत काय दिसणार असं आकाश आहे हा पण त्या आकाशात तुम्हाला दिसेल का तिथे कुठेतरी एक लांब म्हणजे लांब खिडकीच्या बाहेर झाड आहे व त्या झाडावर एक पोपट आहे आणि तो पोपट एक फळ खातोय हे आपल्याला खिडकीतून स्पष्ट म्हणजे लांब असलं तर हा फोटो बघा केवढ्या लांबच्या अंतराचा आहे तुम्ही तुमच्या डोळ्याने एका ठराविक मर्यादेपर्यंतच पाहू शकता कानाने एका ठराविक मर्यादेच ऐकू शकतो आपण असं आहे हा त्यामुळे ही आपली इंद्रिय आहेत ना ही अपूर्ण इंद्रिय ह्या शरीराने आपण भगवंतांना पाहू नाही शकत आणि त्यात आपण पुढे शिकणार प्रकृतीच्या सत्व रज आणि तम ह्या गुणांच्या प्रभावाखाली असतो व जसं जसं तुम्ही भक्तीमध्ये पुढे जाता नामस्मरण करत म्हणजे हरिनाम जग वगैरे करता तसं हळूहळू आपल्या शुद्ध होतात जाणीवा आणि मग आपल्याला जाणवायला लागत ला ला ला। पण ह्या शरीराने कृष्णांना किंवा जाणून घेणं अशक्य आहे आता ही पुढची स्लाइड बघा हा आलं ना लक्षात का आपली इंद्रिय त्या कपॅसिटी नाही आप आपली पुढची स्लाइड घ्या मग तर तिथे एक सफर छंद दाखवलेला आहे हम्म हे बघा अशा तरी ह्याच्यात तुम्हाला झाड तरी दिसलं होतं का नाही मग जेव्हा तुम्ही आणि जवळ जाल चालत चालत वगैरे जाल तेव्हा माताजी घ्या पुढची स्लाईट तुम्हाला हे दिसतं बघा झाड जाड़, मग झाडातला हा पोपट तो पोपट पण फळ खात आहे तर आपली दृष्टी एवढी तुम्हाला ह्यासाठी लागणार दुर्बीण ग्रहगोल बघायचे असले तर आणि जास्त मोठ्या क्षमतेची टेलिस्कोप असं तर ह्या आपल्या शरीराच्या मर्यादा आहेत अपूर्ण इंद्रिय आहेत आपली हम्म पुढची स्लाइड घ्या मग हा त्यामुळे ना आपल्याला कृष्ण जाणवू नाही शकत नाही तर ते तर आपल्या हृदयातच आहेत चराचरामध्ये आहेत मी तुम्हाला सांगितलं ना प्रत्येकाच्या हृदयात आणि हे ब्रह्म जो आहे ना आपल्याला हे सगळं दिसतं तो त्यांच्याच पासून आलेला प्रकाश आहे ते चराचरामध्ये सामावलेले आहेत चेतना रूपाने पण आपण मायेचा पडदा आपल्या आणि त्यांच्यामध्ये हे अपूर्ण इंद्रिय हे भौतिक शरीर त्यामुळे आपण त्यांना बघू नाही शकत हा पण जसं आपण जॉब करत जातो ना तसं आपण शुद्ध होतो तसं मग जाणवू शकतात आपल्याला ते मग आता पुढची स्लाइड घ्या त्यासाठी हवं एक शुद्ध मन तुमच्याकडे आता बघा हा हा सोशल मीडियाचा दोन प्रकारे लक्षात ठेवा तुम्ही लहान मुलं आहात सोशल मीडिया वापरताना जपून वापरायचं तुम्हाला तिथे स्क्रीन मध्ये सफरचंद अख्ख दिसतय की नाही पण अ ह्या अपलोड करणारे फोटो ही माणसं सुखाचे करतात अपलोड जे सगळं म्हणजे झकमक त्याचं सत्य असताना जे पाठीमागचं ते कुणी दाखवत नसतं त्यामुळे ते, त्याला भुलायचं नाही आपण कृष्णाने सांगितलेलं लक्षात ठेवायचं की ज्ञानाच्या नजरेने बघायला शिकायचं हा अपलोड केलेत फोटो ठीक आहे तेवढंच त्याच्यात जास्त वेळ फुकट नाही घालवायचा आता बघा हा तिकडे फक्त सफरछंद दिसतोय इकडची बाजू त्याची खाण्यायोग्य आहे का ते किडलेलं आहे ते खराब आहे ते दिसत नाहीये तिथे आणि आपली इंद्रिय पण आहेत ना हे बघू शकतो तुम्हाला सफरछंद पूर्ण दिसत नाही जेवढा फोटो आहे समोर त्याचा तेवढाच दिसतोय ते, ते खरं प्रत्यक्षात काय आहे हे आपण आपल्या ह्या शरीराने पाहू नाही शकत तर असं मर्यादित आहेत आपली इंद्रिय हा माता घ्या घ्या पुढचीच त्यामुळे कृष्णांना जाणवण्यासाठी करण्यासाठी तुमचं मन शुद्ध शुद्ध होत जायला पाहिजे पुढची स्लाइड घ्या ताजी वेळ झाला आपल्याला तर हा इथं आहे ना कृष् अर्जुन विचारत होता ह्याच्या आधीचा पण श्लोक लक्षात ठेवा तुम्ही आठ नंबरचा वगैरे सात नंबरचा कृष्णानी ना सांगितलेलं आहे की त्यांना मिथ्याचार आवडत नाही म्हणजे तुम्हाला अर्जुन म्हणत असतो ना त्याला कुठेतरी वाटत असत की मी ह्याच्यात जातो म्हणून संन्यास घेतो तर कृष्ण काय म्हणतात की मिथ्याचार कृष्णांना आवडत नाही तुम्ही जसे आहात तश्या त्या ठिकाणाहून भक्ती सुरू करा त्यासाठी कर्तव्य सोडून पळून जायची आवश्यकता नाही आणि हा जरी गेला असता तरी हा क्षत्रिय होता त्याच्या मनात नेहमी विचार कुठले राहणार होते आ, 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 की बाबा म्हणजे राज्य चाललं असेल ना व्यवस्थित उपयोग नव्हता त्याला त्यामुळे कृष्णाने सांगितलं की तुम्ही प्रामाणिकपणे जी जे करताय तिथून भक्ती करायला सुरु करा मुख्य म्हणजे तुझी कर्तव्य कर्तव्यपाय हा आता हे वाचा माता हे त्याच्या पुढे आहे नववा श्लोक अरे कृष्ण तीन पॉइंट नऊ लोको यम कर्म, हा, तदर्थं कर्म, श्री कर्म, कर्म कर्म मुक्त संगरणू साठी यज्ञरूप कर्म केले जावे अन्यथा या भौतिक जगात कर्म करून बंधन निर्माण होते म्हणून हे कुंती पुत्र त्यांच्या आनंदासाठी योग्य ते कर्म करा अशा प्रकारे आपण नेहमी बंधनातून मुक्त व्हाल हरे कृष्ण हा हे बघा बाळदो इथं त्यांनी एका वाक्यात स्पष्ट सांगितलेलं आहे की आपण श्री विष्णूंसाठी यज्ञरूप कर्म करायला पाहिजे कारण आपण म्हणजे विष्णू म्हणजेच यज्ञ आहेत आणि जे काय करू ते त्यांना अर्पण करायला हवं हो, नाही केलात तर काय होणार त्याची फळं आपल्याला बंधन करतात ती आपल्याला म्हणजे तुम्ही चांगलं कर्म केलात ना तर ऑफकोर्स त्याची चांगली कर्म ही तुम्हाला लागू होतात आणि ती त्याचा भोग घेण्यासाठी तुम्हाला इथं मनुष्य देह किंवा जो कुठला आहे तुमचा देह मिळणार तो घेऊन पृथ्वीवर यावं लागतं ते भोग भोगून संपवावे लागतात आणि त्यात असं नाहीये की मी आणि चांगली म्हणजे वाईट कर्म नको मला वाईट कर्म फळ नको आहेत म्हणून मी चांगली करतो आणि ती वजा हो करतो चांगल्यातून ती वाईट कर्म वजा करून टाकूया बाबा आणि मुक्ती मिळूया असं कर्माचं गणित नाहीये कर्म ही फक्त भोगूनच तुम्हाला संपवावी लागतात म्हणजे कर्मफळ हा त्यामुळे चांगल्यासाठी साठी चांगली कर्मफळ भोगायला पृथ्वीवर जन्म घ्यावा लागणार वाईट साठी वाईट फळ भोगायला त्यामुळे ना आपण मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना आपल्याला इथंच पृथ्वीवरच पुन्हा पुन्हा जन्मा मृत्यूच्या चक्रात अडकून पडावं लागतं हा म्हणून आहे ना त्या कर्मबंधन लागू नयेत म्हणून हे कोणती पुत्रा विष्णूंच्या आनंदासाठी योग्य ते कर्म करा आणि कर्मबंधनातून मग अशा प्रकारे आपण नेहमी मुक्त राहू ओके हा घ्या माताजी पुढं नृग राजांची आपण गोष्ट शिकणार आहोत त्यात तुम्हाला ते कळेल तर कलियुगामध्ये धर्म आहे बघा हा सत्ययुगाचा धर्म काय होता आधी युग बघा किती आहेत सत्ययुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग अशी चार युग असतात हे चतुर्युग असतं बघा हा पुढची स्लाइड घ्या माताजी तर नाही बरं इथे दिलेलं आहे तर सत्ययुगाचा धर्म काय आहे माहित आहे तुम्ही हे करणं विष्णूंचे ध्यान धारण हा सत्ययुगाचा धर्म आहे आत्ता करून नाही उपयोग त्याचा हा त्रेता युगाचा काय होता तर यज्ञ द्वापार युगाचा विस्तृत अशा मंदिर पूजा आणि कलियुगात ना कसं आहे आपल्याला आयुष्य खूप खूप तर शंभर वर्षाचं आहे तेव्हा जेव्हा विष्णूंची ध्यानधारणा सत्ययुगात सांगितले तेव्हा त्यांचं ज म्हणजे आयुष्य जवळजवळ एक लाख वर्षाचं होतं मनुष्यांचं तेव्हा जमायचं हजारो वर्षाची ध्यानधारणा कलियुगात ना मनुष्याची ते भागवतम मध्ये सांगितलेलं आहे की आयुष्य कमी बुद्धी खूप कमी स्मरण शक्ती खूप कमी ह्या अशा ज्यात कलियुगाचा धर्म काय सांगितलाय शास्त्रांमध्ये हरी नाम जप हम्म तर ते हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम, राम हरे हरे लक्षात ठेवा हा कलियुगाचा धर्म आहे आणि तुम्ही हे करायला हवं ओके माताजी पुढची आणि हे करून तुम्ही विष्णूंना हे करायला हवं म्हणजे कृष्णांना चा जप करून तुम्ही आपल्या कर्मफळांमधून म्हणजे बंधन नाही लागणार त्याच्या आधी जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासाधी गौर भक्तवृंद हा आपला पंचतत्व महामंत्र आहे जप सुरू करायच्या आधी म्हणायचा असतो मग त्याची पुढची स्लाइड घ्या पुढची पुढची घ्या तर जप हा असा करायचा मी नंतर दाखवते तुम्हाला उद्या पुढची स्लाइड घ्या माताजी तर हे कोणी सांगितलं असं तुम्ही म्हणाल तर मागची घ्या चैतन्य महाप्रभूनी कृष्ण आहेत हा हे याच पण मध्ये मेन्शन आहे की हे चैतन्य महाप्रभूंनी कोलकात्यामध्ये म्हणजे आताचा पश्चिम बंगाल प्रांतात अवतार घेतला होता कृष्णाने स्वतः आणि हरिनाम आंदोलन उभं केलं त्यांनी जवळजवळ पाचशे वर्षापूर्वी आणि त्यांनी हरिनाम म्हणजे हरि बोल हरि म्हणा हरिनामाचं महत्व समाजात पसरवलं तो काळ खूप वाईट होता म्हणजे धर्म अक्षरशः बुडायलाच आल्यासारखा होता तेव्हा त्यांनी अवतार घेऊन हरिनाम संकीर्तन आंदोलन उभं केलं हा घ्या माताजी पुढची स्लाइड तर हे कृष्णानेच हा चैतन्य महाप्रभूंचा हे घेतला होता जब तुम्ही कुठेही करू शकता घरामध्ये माताजी पुढची स्लाइड घ्या जे जे एकटे असताना करू शकता हा असं कीर्तन मिळून करू शकता वारी वगैरे बघताना आपल्याला तर मी सांगते नेहमी परंपरा आहे आप आपल्याला संत परंपरा ह्या माताजी तुम्ही पुण्यातले वगैरे आहात म्हटलं तुम्ही तर आणि अनुभवलं असेल तो आनंद वारीचा असं भावंडांबरोबर सहपरिवार करू शकता हा ओके तर चैतन्य महाप्रभूंनी इथे सांगितलंय की भांडण आणि कलियुगाच्या सॉरी पाखंडाच्या डोंगीपणाच्या ह्या युगात तारणाचं एकमेव साधन म्हणजे परमेश्वराच्या पवित्र नामाचा जप करणे इतर कोणताही मार्ग नाही इतर कोणताही मार्ग नाही इतर कोणताही मार्ग नाही त्रिवार नाही म्हणून सांगितलंय हा चैतन्य महाप्रभूनी ह्या युगात एकमेव आपण करू शकतो हरिनाम जप घ्या बघा जी आपण ते हे पण ऐका ना तुम्ही मु तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम, हाँ? नाम। ले ले हा आपण ते भक्ती गीतांमध्ये पण सांगितलेलं आहे नामाचा वाचा कृष्ण तीन पॉइंट चौदा अन्नात भूतानी पर्जन्यात अन्न संभव हा यज्ञात भवती यज्ञ कर्म समुद्भव सर्व प्राणी अन्नावर अवलंबून असतात जे पावसाने निर्माण केले आहेत यज्ञ केल्याने पाऊस पडतो आणि वीज कर्मातून यज्ञ उत्पन्न होतो हरे कृष्ण बघा हा हे अन्नाच चक्र सांगितलेलं आहे की अ सर्व प्राणी अन्नावर अवलंबून आहेत म्हणजे वनस्पतींवर असं शेती तर व्हायला हवी आता तुम्ही म्हणाल नाही आम्ही मांसाहारी आहे आम्ही काय शेतीवर अवलंबून नाही तर पुन्हा ते प्राणी काय खातात तर वनस्पती खातात त्यामुळे पाऊस हा जीवन आहे तो यायला हवा आणि तरच आपली धान्य पिकणार सगळीकडे गवत वगैरे चारा मिळणार ओके मग हे अन्न कुठ कशावर अवलंबून आहे पावसावर हा मग यज्ञ केल्याने पाऊस पडतो आणि विहित कर्मातून यज्ञ उत्पन्न होतो आलं ना तुमच्या लक्षात हे शास्त्रांमध्ये कृष्णाने सांगितलेलं आहे की यज्ञ केल्याने पाऊस पडतो आणि विहित कर्मातून यज्ञ उत्पन्न होतो म्हणजे तुमची जी कर्म आहेत त्यातनं यज्ञ उत्पन्न होत असतो तुमचं रेग्युलर तुम्ही असं नाहीये की जाऊन यज्ञ म्हणजे वेदी सुरू करा आणि त्यात हवन घालत बसा असं नाही तर विहित कर्मातून तु, तुम्ही जे रेग्युलरली तुमची कर्म कर्तव्य आहेत ती करता, करता तोही एक प्रकारचा यज्ञच आहे आणि तो त्याला यज्ञ कधी म्हणणार आपण ते कोणतंही कार्य यज्ञाची व्याख्या काय ते कोणतंही कार्य जे आपण विष्णून प्रित्यर्थ म्हणजे जे कृष्णांत प्रित्यर्थ करतं ते यज्ञ असतं हा ते कोणतंही कार्य जे कृष्णांप्रित्यर्थ केलं जातं ते यज्ञ असतं मग तुम्ही जप करा तुम्ही फुलं आणून कृष्णांना घाला किंवा कर्तव्य आहे म्हणून शाळा शिकतो वगैरे ते कृष्णांना अर्पण करा की बाबा मी कृष्ण आहे माझं कर्तव्य आहे मी अभ्यास करणं वगैरे आणि ते मी व्यवस्थित करतोय मी तुला अर्पण करतो हे सार जे करतो ना आपण कृष्णांना अर्पण तो आपलाही एक प्रकारचा यज्ञ आहे आणि ते जेव्हा आपण कृष्णांना अर्पण करत राहतो त्या यज्ञाने पाऊस पडतो आणि पाऊस अन्नधान्य पिकवतो असं हे चक्र आहे मग आता जी पुढची स्लाइड घ्या अजून डिटेल तुमच्या लक्षात येईल त्यामुळे आपल्याला आहे ना आपण हे सारं कृष्णांना आहे बघा कृष्णाने वेदांचं ज्ञान दिलं वेद काय सांगतात तर यज्ञातून पर्जन्य निर्मिती होते यज्ञ म्हणजे काय हा यज्ञ म्हणजे काय आताच म्हटलं ना ते कोणतंही काम जे तुम्ही कृष्णांप्रित्यर्थ करता व तुम्हाला तसं करावं लागणार तर पाऊस पडणार हा तुमच्या वाटणीला जेवढा तुमचे यज्ञ कर्म आहेत तेवढा आणि तर अन्नधान्य पिकणार मग ते धान्य आता पाऊस कुणामुळे पडला यज्ञ म्हणजे कोण कृष्ण हा तर त्यांच्या प्रित्यर्थ केलेले आहे नी कृष्णांमुळे पाऊस म्हणजे आता कसं असतं सूर्य चंद्र वरुण देव इंद्र ह्या सर्वांची नेमणूक आहे साधारणप्रणे पाऊस कर पाडण्यासाठी म्हणजे ही सिस्टीम आपण पुढच्या अध्यायामध्ये पाहू कशी आहे ना एक मोठी कंपनी घ्या त्याचा एक मालक असतो आणि एक दोनशे तीनशे पाचशे हजार लोकांचा स्टाफ असतो आणि त्यांना त्यांची 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 कामं नोंदून दिलेली असतात हा तसे ही सिस्टीम आहे जे जे कोटी देव आहेत ना त्यांना ठराविक कामांसाठी नेमलेलं आहे ते करणं हे त्यांचं कर्तव्यच आहे ओके मग ती म्हणजे तुम्ही मग त्यांची आता आपण वृंदावनातली ती लीला बघणार आहोत गोवर्धन लीला तुम्हाला अजिबात आवश्यकता नाहीये त्यांची हे करायची ते फक्त नेमून दिलेले आहेत तुम्ही इंद्र वरुण ह्यांची पावसासाठी हे करायची गरज नाही आता त्याच कंपनीचे वरचे मुख्य कोण आहेत कृष्ण तुम्ही जर का त्यांना संतुष्ट केलात तर खालच्या कर्मचाऱ्यांना पाऊस पाडणं हे त्यांचं कर्तव्य आहे तिथे पाडणारच मग इथे काय सांगितलेलं आहे तुम्ही कृष्णांना अर्पण करायला हवं कृष्ण संतुष्ट झाले की सगळे म्हणजे बघा झाड आहे आपलं तर झाडाच्या मुळाला तुम्ही पानांना शोधून शोधून फुलाला पाणी घालत बसणार का तुम्ही मुळाला पाणी घातलं की सगळ्यांपर्यंत पोचतं की नाही सेम इथे तसंच आहे हा तर मग कृष्ण पाऊस पाडतात पाऊस पाडून परत अन्नधान्य पिकतं पिकत परत आपण ते धान्य ही कृष्णांची कृपा आहे वेदांचं ज्ञान त्यांनी दिलं हे शरीर सारं त्यांचं आहे ते आपण बघू पुढे पुढे हे सार त्यांनी दिलेलं आहे ही पृथ्वी त्यांची आहे त्यांनी निर्माण केलेली आहे त्यामुळे तिच्यातनं हे सार जे मिळालं यज्ञ कर्म आणि यज्ञ पण तेच आहेत अर्पण पण त्यांनाच केलंय मिळालं ते जेवताना त्यांना अर्पण करायचं आणि आपण खायचं हा मग त्यामुळे ना आपल्याला बंधन लागत नाहीत मग आता जी पुढची स्लाइड घ्या हा ही गोवर्धन लिला इथं कृष्णानी त्यांच्या त्यांच्या ह्याच्यात खूप तयारी होत होती गोकुळात तर ते म्हणतात ना त्यांच्या अ ह्यांना बाबांना की कसली तयारी तर ते म्हणतात की आपण इंद्राची पूजा करतो दरवर्षी पाऊस पडण्यासाठी मग कृष्ण म्हणतात मनात मी इथं आहे आणि हे इंद्राची का पूजा करतात ते म्हणतात नको इंद्राचं कर्तव्य आहे पाऊस पडणं तुम्ही त्याची का पूजा करता आपण गोवर्धनाची तरी करूया म्हणून ती गोवर्धनाची करतात आणि हे शुद्ध भक्त होते हे गोकुळातले सगळे लोक म्हणजे त्यांच्यासाठी कृष्ण हे त्यांचं सर्वस्व होत जे कान्हा म्हणेल ते ते म्हणतात तू असं म्हणतोयस ना लाला तर आपण तसं करूया आता शुद्ध भक्त म्हणजे भाव प्रेमा भक्तीच्या स्तरावरची माणसं होती ती मग झालं मग मा इंद्राला खूप राग येतो आणि इंद्र सात दिवस कंटिन्यू असे मोठे मोठे थेंब बसणारा पाऊस पडतो गारा वगैरे मग त्या सगळ्यांना डाव्या हाताच्या करंगडीवर हा उचलून धरतो गोवर्धन पर्वत कृष्ण आणि त्यातनं वाचवतो तर इथं तुम्ही एक लक्षात घ्या कि नंतर आहे ना इंद्राला कळत की हे कोणतरी वेगळे आहेत हे कृष्ण म्हणजे बघा मुख्य म्हणजे शुद्ध भक्त असल्याशिवाय तुम्ही कृष्णांना नाही ना जाणून घेऊ शकत आताच मी सांगितलं ना तुम्हाला शुद्ध भक्ती हवी तुमच्याकडे तर आहे ना मग इंद्रांना कळत की हे कोणतरी वेग आहेत आणि मग येऊन हे पूर्ण पुरुषोत्तम कृष्ण आहेत मग येऊन नमस्कार करतात माफी मागतात हा तर त्यामुळे इंद्रांवर अवलंबून नाहीये तिथे त्यांनी दाखवून दिलंय की तुम्ही तुमची कर्म ही कृष्णांना अर्पण करायला पाहिजे इंद्राचं कर्तव्य आहे पाऊस पाडणं ओके घ्या माताजी पुढची स्लाइड छान आहेत गोष्टी लिला मस्त आहेत तुम्ही ह्यांच्याकडून ऐकत चला म्हणजे जे त्यातले ज्ञानी आहेत ना त्यांच्याकडून ऐका हा वाचा वाटाजी तीन पॉइंट आचरती श्रेष्ठ सयत प्रमाण कुरुते लोकनुवर्तते हा वाताजी वाचा वाचा खालचा सॉरी महापुरुष जे आचरण करतात सामान्य लोक तेच अनुसरण करतात आपल्या अनुकरणीय कामाद्वारे जे आदर्श प्रस्तुत होतात संपूर्ण जग त्यांचे अनुसरण करतो हरे कृष्ण ओके okay. बघा हा कसं आहे की अर्जुनाला पारिवारिक परंपरांची काळजी वाटत होती खंडित होतील पारिवारिक परंपरा हो ना तर इथे त्याचं उत्तर आहे बघा की महापुरुष जे आचरण करतात सामान्य लोक तेच अनुसरण करतात हा आपल्या कामातून आपण आदर्श प्रस्तुत करायचा असतो हा त्याप्रमाणेच तुम्ही जे करताना त्याच अनुकरण जग करत असत म्हणजे जो नेता करणार आता वर बघा हा माणूस स्मोकिंग करत काय सांगतोय प्लीज डोंट स्मोक स्वतः तर सिगरेट ओढतोय मग माणसं काय म्हणतायत बघा वी विल डू व्हॉट यू डू नॉट व्हॉट यू से म्हणजे तुम्ही जे, जे करताय ते आम्ही करणार तोंडाने सांगताय फक्त ते नाही त्यामुळे समोरच्याने आपला ऐकावं वाटत असलं तर तुम्ही ते आचरणातून दाखवायला हवं हा तुमचं जे आचरण आहे तेच समोरची पण करणं त्यामुळे महापुरुष जे आचरण करतात तेच लोक ते त्याचं अनुसरण करतात हा त्यामुळे कृष्णा अर्जुनाला काय सांगतायत की तू आदर्श प्रस्तुत करायला हवंस मागच्याची काळजी करू नको कोणही नाही शिल्लक राहिलं तरी आपल्या घराण्यातल्या मोठ्या लोकांनी आपल्या पूर्वजांनी असं केलं होतं हे समजून ती छोटी मुलं पण ते करतील की माझ्या आई वडिलांनी असं केलं तर मीही असं करणार आता थांबा था हा पुढची स्लाइड घ्या त्यामुळे तू काळजी करू नको म्हणतात पुढची स्लाइड घ्या माताजी हे बघा हे हे बदक आहे छोट बदक म्हणजे आई बदक निघालय तर मागून मागून पिल्ल निघालीच आहेत की नाही त्यांची जसं आई करते तशी ती ऑटोमॅटिक करायला शिकतात इकडे मोठी आई म्हणजे माणसांची आई दाखवली आहे तर मुलगी बघा तिचं सगळं शिकणार आपोआप शिकणार बघून मग त्यामुळे अर्जुनाला कृष्ण सांगतात की तू पारं पारिवारिक परंपरांच काळजी करू नको म्हणजे जे महात्मे ज्या रस्त्यावरून जातात मागून येणारी पण तीच परंपरा फॉलो करतील आला मिळालं ना उत्तर पारिवारिक परंपरांचं घ्या माताजी पुढची हा अ माताजी फक्त ट्रान्सलेशन वाचा आता हरे कृष्ण हो चालेल तीन पॉईंट सत्तावीस अहंकाराच्या प्रभावाने मोहित झालेला जीवात्मा स्वतःला सर्व प्रियांचा करता मानतो पण प्रत्यक्षात प्रकृतीच्या तिन्ही गुणांद्वारे कर्म केली जातात हरे कृष्ण आता बघा हा अहंकार हा आपल्याला कृष्णांपासून लांब घेऊन जातो हे कायम लक्षात ठेवायचं ही हे बघा हा वर काय म्हणतोय आय एम ऑलवेज राईट दुसरा काय म्हणतोय डोंट टीच मी ही आताची आपली वृत्ती असते म्हणजे कायमचीच हा असतो अहंकार की आपण दुसऱ्याचं ऐकूनच घ्यायला तयार नसतो मीच बरोबर आहे मला शहाणपण शिकवू नकोस हा झाला अहंकार किंवा माझ्यामुळे तुम्ही मी पैसे कमवून आणतो म्हणून तुम्ही आहात किंवा मी शिकवतोय म्हणून तुम्ही शिकताय हा झाला अहंकार तर अहंकार असतो ना तो आपल्याला कृष्णांपासून लांब घेऊन जातो आपलं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य म्हणून करायचं हा हे माझं कर्तव्य आहे हे मला करायलाच हवं आणि मी ते छान प्रकारे करेन अशी आपली वृत्ती हवी हम्म आता अहंकार असला तर काय होतं बघा अहंकाराच्या प्रभावाने जो मोहित होतो आपण आधी सत्य बघू शकत नाही ज्ञानापासून लांब येतो तर मोहित झालेला जीव स्वतःलाच सगळ्याचा करता समजतो हा आणि प्रत्यक्षात आपल्यानं वाटतं की मी करतोय मी करतोय कारण प्रकृती आपल्याला अशी नाचवत असते ते आपण पुढे शिकू शेवट शेवटचे शेवट, शे सहा अध्याय आहेत त्याच्यात तर आपण कशाचे करता नसतो हा अहंकार आपल्याला असं अज्ञानात बसवतो की माझ्यामुळे तुम्ही आहात आता तर वाटत आपल्याला की, की माझ्या आपल्यामुळेच हे सगळं आहे आमच्यामुळेच सगळ्यांना सगळं मिळतं असं मनुष्यांना वाटत पण तसं नाहीये हा कृष्ण काळजी घ्यायला समर्थ आहेत ह्या सगळ्याची हा अं माता जी पुढची स्लाइड घ्या हा जो अहंकार असतो ना तो आपल्याला ग्रुपमध्ये वगैरे एकत्र एक राहायला वगैरे देत नाही सगळ्यापासनं लांब करतो त्यामुळे नम्रता हवी तुमच्यामध्ये हा नम्रता हा शिक्षणाचा पाया आहे तुमच्याकडे नम्रता हवी तुम्ही आयुष्यातच कारण आपल्याला हे शरीर ही इंद्रिय हे पंचमहाभूत हा निसर्ग जरी काहीतरी आपण कारखान्यात केलं तरी त्याला लागणारा कच्चा माल असा निसर्गत आपल्याला सार मिळालेला आहे निसर्गाकडून हम्म त्यामुळे आपल्याकडे नम्रता हवी तसं बघायला गेलं तर इथं आपलं काहीच नाहीये जाणीव हवी आणि हे कधी येतं जेव्हा गुरुंच्या वगैरे मार्गदर्शनाखाली तुम्ही योग्य प्रकारे ज्ञान मिळवता तेव्हा तर हे बघा इथं सांगितलंय की सत्ययुगाचा विष्णूंची ध्यानधारणा धारणा युगाचं बलिदान म्हणजे इथे यज्ञ आहेत हा यज्ञ आता नाही करू शकत आपण त्याला खूप साधन म्हणजे धनसंपत्ती लागायची आणि वेदोक्त उच्चार करणारे शुद्ध लोक लागायची ते तसं आता नाही अवेलेबल हा युगातल्या विस्तृत अशा मंदिर पूजा आणि कलियुगात काय सांगितलंय तुम्ही पवित्र हरिनामाचा जप करा जिथं आहात तिथं बसून करू शकतो त्याला काही लागत नाही माताजी पुढची स्लाइड घ्या हा हे बघा इथे तेच पुढची स्लाइड घ्या माताजी तर आहे ना इथे आपण एक नृग राजांची गोष्ट बघणार आहोत ती गोष्ट बघितली की बघा हा काय होत हे नृग नावाचे एक राजा असतात खूप हा ही ही एक मिनिट स्लाइड घ्या माताची इथं ना कृष्ण काय सांगितलंय कृष्णानी अर्जुनाला की तू दुःख दुःख म्हणतोयस ना तर मनुष्य जन्माची खरी दुःख चारच आहेत जन्म व्याधी जरा मृत्यू जन्म म्हणजे काय नऊ महिने मातेच्या पोटात असा वेटोळा होऊन बाळ असतं तेव्हा त्याचा भगवंतांशी कायम संपर्क असतो तो असं हे त्रासलेलं असत असं वेटोळ असतं कधी मुक्ती मिळेल आहेत मी कधी बाहेर येतो असं झालेलं असत तो मृत्यू म्हणजे कधी ना कधी हे एवढं सगळं करून हे सोडून जायचंय हा तो मृत्यू जरा म्हणजे वृद्धापकाळ वृद्धापकाळात आपण परावलंबी होतो त्यामुळे म्हणजे स्मरण शक्ती कमी होते आपण परावलंबी होतो असं शरीर हा वृद्धापकाळ आणि रोग नको असताना पण रोग येतात त्यामुळे कृष्णाने सांगितले जन्माची चार दुःख खरी ही आहेत जन्म मृत्यू जरा व्याधी आ घ्या बाताची पुढची स्लाइड तर हे मृग राजा असतात ना एकदम चांगले राजा असतात प्रजा लहान मुलांप्रमाणे सांभाळत असतात कुठल्याही प्रजेत कोणही दुःखी नसतो असं व्यवस्थित राजा असतात पण ह्यांना एक आवड असते पुण्य कर्म करायची हा पुण्यासाठी चांगली कामं खूप करत असतात पण मला बाबा पुण्य कर्म हवीत मला अशी मला दान धर्म वगैरे खूप करत असतात मग एकदा गायीचं दान करत असतात मग होत काय राज असं गट गट असतात गायींचे हा मग एका ब्राह्मणाला देतात की ह्या गायी तुझ्या सोन्याने वगैरे म्हणलेल्या घेऊन तो पुढे जातो हा मग पुढचा गट असतो ते तू त्याच्या मागून एक ब्राह्मण येतो त्याला म्हणतात की हा गट तुला मग जो पुढे गेलेल्या ब्राह्मणाला दिलेल्या गायी असतात ना त्या ग्रुप मधून एक गाय फिरते परत आणि ह्या मागच्या गटात येऊन मिसळते मग तो पहिला ब्राह्मण येतो आणि राजांना म्हणतो की असं असं माझी गाय एक त्याच्यात गेली ती गाय मला हवी तर ठीक आहे म्हणतात राजा दुसऱ्या राजाला म्हणतात दुसऱ्या ब्राह्मणाला म्हणतात की दे तू ती गाय त्याला तर हा ब्राह्मण म्हणतो की असला कसलाय राजा तुम्ही मला तुम्ही आता हा गट दान केलाय त्याच्यातनं ती गाय आली माझी झाली मला मी दान मिळालेलं परत देणार नाही दुसऱ्या कोणाला मग राजा म्हणतात आता ठीक आहे बाबा पहिल्या ब्राह्मणाला सांगतात की मी तुला दुसऱ्या हजार गायी देईन काय आता त्याच्यात एवढं तर तो, तो ब्राह्मण म्हणतो असे कसे तुम्ही राजा मला जी दान केलेली होती ना मला तीच गाय मला पाहिजे नाही तर मला गायीच नको मग हाही ऐकत नाही तोही ऐकत नाही आणि दोन पण रा, रा, राजांना शाप देतात आणि दोन्ही ब्राह्मण निघून जातात त्या गायी घेऊन ओके मग यथावकाश त्यांना मृत्यू येतो पण खूप चांगले राजा असतात मग जेव्हा यम येतो ना तेव्हा म्हणतो की सगळं खूप छान केलंय सगळे सत्कर्म आहेत फक्त एक वाईट कर्म फळ आहे तुम्हाला शाप आहे तुम्ही आधी तो भोगणार की चांगली तर ते सांगतात की जे वाईट आहे ना ते दे मग तो त्या ब्राह्मणांच्या शापामुळे एक मोठा सरडा बनून अंधाऱ्या विहिरीत हजारो वर्ष राहायला लागणार असं असत आणि जेव्हा हे येणार व्यापार युगात कृष्णांच्या हस्ते उद्धार होणार असं असतो तो मग त्यामुळे ते, ते बघा तो सरडा दिसतोय ना तसा अंधाऱ्या विहिरीत असतात मग व्यापार युग येत आणि कृष्णांची मुलं असतात ना अशी खेळत खेळत मग त्यांचा बॉल आतमध्ये पडतो या विहिरीत म्हणून ती वाकून बघतात तर त्यांना एक विचित्र खूप मोठा सरडा अंधाऱ्या विहिरीत दिसतो ती धावत धावत कृष्णांकडे येतात कृष्णांना सांगतात की असं असं मग कृष्ण तर त्रिकाळदर्शी आहेत हा त्यांच्यापासून काय लपून राहणार पण कृष्ण येतात तिथं आणि वाकून बघतात तर हा सरडा असतो आतमध्ये मना जेव्हा त्या सरड्याला कृष्णांचा स्पर्श होतो तेव्हा ना ते एक असा छान राजा बनतात म्हणजे तेजस्वी शरीर असणार बनतात आणि मग ते पहिलं काम करतात की बाहेर येतात आणि कृष्णांना नम पूर्ण शरणागती जसा अर्जुन गेला होता तसा जाऊन सार म्हणतात तुम्हाला अर्पण करतो कृष्ण तुम्ही दिसलात माझ्या जीवनाचं सार्थक झालं आणि मग ते सामतिक कृष्ण म्हणतात आता सांग तुझं सगळं काय तर ते सांगायला सुरू करतात की मी असा असा राजा नृग होतो आणि शापामुळे इथं आलो आणि तुमचा स्पर्श झाल्यावर मला मुक्ती मिळणार होती आणि म्हणतात आता मला मी ते सांगतात ही गोष्ट आहे की मी चांगल्या फळांमध्ये आसक्त होतो ही पण बघा इथं हा मला पुण्यकर्मांची आवड होती त्यामुळे झालं काय त्याची पण फळं मला पण आता ते सांगतात की आता मला कृष्णात चांगल्याही काहीची फळं तुम्हाला अर्पण आणि वाईटच तर त्यांनी भोगून संपवलेलं असतं आता मला पुन्हा कशाचीच आसक्ती हा बघा सगळ्या अहंकारातून मुक्ती कसलीही आसक्ती नाही बघा मग कृष्ण त्यांना मुक्ती देतात तर आता लक्षात आलं ना तुम्ही जे चांगलं करणार ना त्याची पण फळं भोगायला हो तुम्हाला पृथ्वीवर जन्म घ्यावा लागतो आणि वाईट कर्म पण ती भोगून संपवावी लागतात त्यामुळे डे टू डे लाईफ मध्ये आपण जे करतो ते कृष्णांना अर्पण करायचं नाही आणि तुम्ही म्हणजे बघा छोट्या नकळत गोष्टी होत असतात आंघोळ करताना गरम पाण्याने किडे वगैरे असतात पाईप मधले ते मरतात कधी चालताना किडे मुंग्या हे होतात अशा नकळत गोष्टी होत असतात मुद्दाम पण करत नाही धृगराजांनी पण मुद्दाम केली नव्हती तर आता तुम्हाला कळलं असेल बघा की कशी आपल्याला फळं आपल्याला लागू होतात ओके मग आता जी पुढची स्लाइड घ्या आता दुसरी गोष्ट आहे ना ती ह्यांची आहे बली महाराजांची ती अ ती स्किप झाली आहे स्लाइड तर ना बली महाराज असतात ना ते हे करतात मोठी गोष्ट आहे थोडक्यात सांगते शंभर यज्ञ केले तुम्ही शंभर अश्वमेध यज्ञ केले ना की तुम्हाला ऑटोमॅटिक इंद्र हे पद मिळतं इंद्र हे पद आहे मी तुम्हाला आताच सांगितलं ना तिथं नेमणूक होत असते फक्त मग शंभर अश्वमेध केले की इंद्र हे पद मिळतं मग नव्याण्णव पूर्ण होतात आणि हा शंभरावा यज्ञ करत असतात कोण आ, बली महाराज बली महाराज हे खूप शुद्ध भक्त असतात कृष्णांचे ते तो ही म्हणजे ते ऑलरेडी तेव्हा त्यांनी स्वर्गाचे ते राजाच असतात त्यांनी स्वर्ग जिंकलेलाच असतो त्यांना इंद्रपदाची काय हे नसते आसक्ती पण देवांच्या आई कोण आहेत माता आदिती हम्म तर आदिती आहेत ना त्यांना वाईट वाटायला लागतं की माझा मुलगा इंद्राचं पद हा काढून घेणार बली मग मा माता आधी ती पण खूप शुद्ध भक्त मग त्यांचे पती असतात कश्यप देव कश्यप मुनी ते त्यांना सांगतात विचारतात मी आता काय करू बघा हा म्हणजे प्रश्न आले तर योग्य मार्गदर्शन घ्यायचं असतात मग ते सांगतात की विष्णूंचं एक व्रत आहे ते तुला करावं लागेल मग ते ते करतात इकडं शंभरावा यज्ञ सुरू असतो तेव्हा मग ते, ते करतात आणि त्यांना ना विष्णू प्रसन्न होतात व आधी ती माता काय सांगतात की मला माझ्या मुलग्याच पद जायला नकोय तू तो यज्ञ थांबव भगवंता तुम्ही तो यज्ञ थांबवा तर आता सामर्थ्य तर कृष्ण विष्णू म्हणजे कृष्णांचं केवढं आहे तुम्हाला माहित आहे पण प्रॉब्लेम काय होतो माहित आहे बली पण शुद्ध भक्त हे होते भक्त त्यामुळे ते त्यांना असं सुदर्शन चक्र वगैरे सोडू शकत नव्हते कारण भक्त वत्सल आहेत आपले कृष्ण भक्त आपण पुढे आता उद्या पाहू भक्तांसाठीच सारं काही करतात ते इथं येतात ते पण भक्तांसाठीच मग त्यामुळे मग म्हणतात की माते मी त्यांच्याकडून हिरावून तर काही घेऊ शकत नाही पण मी थांब हा बली महाराज असे एक उदाहरण आहेत एकमेव की ज्याच्यासाठी याचक म्हणजे त्याच्या घरी भीक मागायला गेले हे कृष्ण अक्षरशः हा तर मग ते म्हणतात की मी म्हणजे तुमच्या पोटातून मी जन्म घेतो आणि लगेचच म्हणजे लगेचच जन्म घेतात माता कडून आणि लगेचच जन्म घेतल्या घेतल्या पाच वर्षाचं बालक बनतात छोटा बटू वामन वामन अवतार घेतात हा आणि छोटा बटू आणि ती छत्री अशी घेऊन ना जिथे यज्ञ सुरू असतं तिथे जातं मग शुक्राचार्य असतात ना ते ओळखतात की हा तर विष्णू आलाय मग ते बली महाराजांना असतात की थांबा तू ह्या मुलाचं काय ऐकू नकोस मग तो बटू असतो ना तो दान मागायला आलेला असतो मग दान याचक बनून जातात ना तर पण बली महाराज सांगतात की नाही यज्ञाच्या वेळेस याचक आलाय आपण त्याला द्यायला पाहिजे ते आपल्या गुरूंच ऐकत नाहीत आणि ते सांगतात की काय हवंय सांग बाळा तुला तर तो बाळ म्हणतो मला तीन पावलं जमीन हवीये मग ते म्हणतात ठीक आहे मी दिली तुला तर एकाच मग आकार मोठा मोठा होतो एकाच पाऊलात सर्व पृथ्वी आणि पाताळ खालचं घेतात दुसऱ्या पावलात वरच सार सार घेऊन टाकतात मग बली महाराजांना कळतं हे विष्णू येते मग बली महाराज म्हणतात ते म्हणतात आता सांग बली मी तिसरं पाऊल कुठे ठेवू म्हणून तर आत्मनिवेदनम म्हणतात बघा पूर्ण शरणागती बली महाराज शरण नमस्कार करून त्यांना शरण जातात आणि म्हणतात तुम्ही आलात हेच तर झालं ना खर तुमच्यासाठीच तर सगळं करत होतो दुसरं काय हवंय तुम्ही म्हणतात की तुमचं तिसरं चरण माझ्या डोक्यावर ठेवा मग वामन देव ना तिसरं चरण त्यांच्या डोक्यावर ठेवतात आणि मग काही काढून नाही घेत त्यांना म्हणतात की तुला पाताळ म्हणजे त्यांचं जे, जे लोक आहे ना त्याचं राज्य पण देतात आणि तिथे द्वारपाल म्हणून वा म्हणजे विष्णू स्वतः हजर असतात आणि ह्या जो सध्याचा इंद्र आहे त्याच्यानंतरचे इंद्र हे बली महाराज असणार आहे तर असे म्हणजे इथं लक्षात आलं त्यांनी कर्मफळांच्या प्रतिक्रिया लागू करून घेतल्या नाहीत बली महाराजांनी सगळं कुणाला समर्पित करून टाकलं विष्णूंना हम्म ओके झालाय आपला अध्याय इथे माताजी तुम्ही रेकॉर्डिंग स्टॉप करा हा तर लक्षात घ्या आणि हरिनाम जप हा आज आपण चैतन्य महाप्रभूंना पण पाहिलं तर हरिनाम जप हे कलियुगाचा